ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मानस ब्लड बँकेला सांगली महापालिकेकडून 25,000 दंड, बायोमेडिकल कचऱ्यावर महापालिकेची दुसरी कारवाई। मानस ब्लड बँक येथे घंटागाडी कचरा नेण्यासाठी गेली असता घंटागाडीमध्ये उघड्यावर जैविक कचरा टाकल्याबद्दल मिरजेतील मानस ब्लड बँकेला आज महानगरपालिकेने 25,000 दंड केला। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। महापालिका क्षेत्रातील जैविक कचरा एकत्रित करण्यासाठी महापालिकेकडून एजन्सी नियुक्ती करण्यात आली असून या एजन्सीकडून कचरा संकलन केला जातो, तरी देखील मिरजेतील मानस ब्लड बँक आपल्या ब्लड बँकेचा जैविक कचरा घंटागाडीमध्ये उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले। महापालिका स्वच्छता निरीक्षक निखिल कोलप, नितीन कांबळे, अक्षय कोलप, रवी साबळे यांच्या टीमने समक्ष पाहणी केली असता कचरा घंटागाडीमध्ये बायोमेडिकल कचरा आढळून आला। यामुळे घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल मानस ब्लड बँकेला महापालिकेच्या पथकाने 25,000 दंड आकारला आहे। महानकरी न्यूजसाठी मी राजून आदिमाने।